निवडणूक असो वा नसो, मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पक्षाकडून अनेक मेळावे घेतले जातात. आता अशाच मेळाव्याचं आयोजन 29 मार्च रोजी युवासेनेकडून करण्यात आलं होतं. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात हा मेळावा आयोजित केला होता. युवासेना नेते वरुण सरदेसाई, चंद्रकांत खैरे आणि स्थानिक पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशा प्रकारे काम करायचं आणि विरोधकांच्या विरोधात एकजूट राहून कशी रणनीती आखायची याचंच मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. मात्र मेळाव्यातील मुख्य चेहरे निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी आपली एकजूट दाखवून दिली. आता या गोंधळावर युवासेना नेते आणि माजी महापौर राजेंद्र जंजाळ यांना विचारला असता त्यांनी ते युवासेनेचे कार्यकर्तेच आहेत का याचा तपास घेतला जाईल असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचं काम केलंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रितपणे या ठिकाणी बसलेले होते. कार्यक्रम चांगला झाला, सगळ्यांचं मार्गदर्शन झालं. मार्गदर्शन झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी निघून गेल्यानंतर जेव्हा कार्यकर्ते हॉलच्या बाहेर पडत होते तेव्हा काही कारणास्तव धक्का लागला म्हणून या ठिकाणी दोन युवकांमध्ये मारामाऱ्या झालेल्याचं मला समजलं. ते पदाधिकारी होते, युवासेनेचे कार्यकर्ते होते का नव्हते किंवा तो एखादा बाहेरचा आलेला व्यक्ती होता याचा शोध आम्ही घेतोय. जर ते पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी असतील तर नक्कीच वरिष्ठापर्यंत ही बाब जाऊन जर त्यांनी शिस्तभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर तो बाहेरचा एखादा कार्यकर्ता असेल तर त्याचा शोध घेतला जाईल आणि त्या पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल. या वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा समोर आले. मेळाव्यानंतर पक्षातील दोन गटात झालेली हाणामारी ही थेट कपडे फाडण्यापर्यंत जाऊन पोचली आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांनी मध्ये पडून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र वारंवार स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील समोर येणाऱ्या वादामुळे औरंगाबादेत पिछाडीवर असलेली शिवसेना अजून किती पिछाडीवर जाणार की कार्यकर्त्यांची समजूत काढण्यास ज्येष्ठ नेत्यांना यश मिळणार हे पाहणे गरजेचं आहे. औरंगाबादहून इसरान चिस्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.